Good morning students and welcome you in our LBS online class. Children, now we are taking revision of our chapter number 8 and chapter number 10. Chapter number 9. In previous video, we have practiced the question of complete the following with chart. So today we are going to take revision of our next type of question, and today's our type of question is answer the following question. So listen carefully and practice this question. Okay. So first question, write one safety rule you should follow at home. म्हणजे आपण जे सेफ्टी रूल शिकलो ऑन द रोड ऍट सेफ्टी रूल ऑन द रोड सेफ्टी रूल ऍट होम सेफ्टी रूल ऍट स्कूल अदर सम अदर सेफ्टी रूल्स तर त्यापैकी तुम्हाला घरी आपण जे रूल्स फॉलो करायचे आहे सेफ्टी रूल्स तर भरपूर असे सेफ्टी रूल्स आपण शिकलो ऍट होम चे म्हणजे घरी पाळण्याचे त्यापैकी एक सेफ्टी रूल या ठिकाणी दिलेला आहे बघा तर तुम्ही कुठलाही त्यापैकी एक रूल लिहू शकता पण कुठला ऍट होम म्हणजे घरी पाळायचा सेफ्टी रूल आहे त्यापैकीचा सो आवर आन्सर डू नॉट टच इलेक्ट्रिक वायर्स अँड प्लग्स ओके आन्सर ऑफ दिस क्वेश्चन डू नॉट टच इलेक्ट्रिक वायर्स अँड प्लग्स नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू वाय शूड वी नॉट टीज स्ट्रे ऍनिमल्स सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन स्ट्रे ऍनिमल्स मे गेट अँग्री अँड बाईट यू ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री व्हॉट इज फर्स्ट एड सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन द इमिडिएट हेल्प वी गिव टू अ पर्सन हु इज हर्ट बिफोर द डॉक्टर कम्स इज कॉल्ड फर्स्ट एड ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर व्हाय डू प्लांट्स नीड वॉटर व्हाय डू प्लांट्स नीड वॉटर सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन प्लांट्स नीड वॉटर टू मेक फूड म्हणजे वनस्पतींना पाण्याची गरज का असते टू मेक फूड बघा लक्षात ठेवायचं आहे प्लांट्स नीड वॉटर टू मेक फूड त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण फर्स्ट एड म्हणजे काय लिहिलं फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार म्हणजे काय की डॉक्टर येण्याच्या पूर्वी आपण जखमी झालेल्या माणसावर जो उपचार करतो त्यालाच फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार म्हणतात वाय शुड बी नॉट टीच ट्रायंगल्स म्हणजे काय तर रस्त्यावर फिरणारे जे भटके प्राणी असतात त्यांना का छेडायचं नाही त्याचा पण आन्सर आपण या ठिकाणी लिहिलेला आहे छेडल्यामुळे ते रागाने आपल्याला चावा घेऊ शकतात म्हणून त्यांना छेडलं नाही पाहिजे ओके नेक्स्ट नंबर फाय व्हाय डू ऍनिमल्स नीड वॉटर सो चिल्ड्रन आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऍनिमल्स नीड वॉटर फॉर ड्रिंकिंग अँड बाथिंग म्हणजे प्राण्यांना पाण्याची गरज कशासाठी असते पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स व्हॉट इज सरफेस वॉटर सरफेस वॉटर म्हणजे काय सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन द रेन वॉटर वी सी ऑन द अर्थ लिसन केअरफुली द रेन वॉटर वी सी ऑन द अर्थ इज कॉल्ड सरफेस वॉटर ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन व्हॉट इज ग्राउंड वॉटर ग्राउंड वॉटर म्हणजे काय सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सम रेन वॉटर गोज डीप इन टू द ग्राउंड सम रेन वॉटर गोज डीप इन टू द ग्राउंड इट इज कॉल्ड ग्राउंड वॉटर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट व्हॉट इज पोर्टेबल वॉटर व्हॉट इज पोर्टेबल वॉटर सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन क्लीन अँड प्युअर वॉटर दॅट इज फिट फॉर ड्रिंकिंग इज कॉल्ड पोर्टेबल वॉटर सो चिल्ड्रन टुडे वी हॅव सीन क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन सो राईट डाऊन गिव्हन क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स इन युअर सायन्स नोटबुक अँड लर्न आन्सर्स म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित ही प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुमच्या सायन्सच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे आणि ही जी उत्तरे आहे ती पाठ करून त्याचा व्यवस्थित सराव करायचा आहे ओके थँक्यू